मला एक सांगा, तुम्हाला ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज सांगायला पाहिजे, म्हणजे ऑब्टूज एंगल, एक्टूज एंगल वगैरे असलं काय सांगायचं का डायरेक्ट उदाहरणं सोडवायची? हॅलो, सर उदाहरण सोडूया, उदाहरणं सोडवूया ना? ओके, तर मला उदाहरण सोडवूया. हा काय ते, हॅलो आवाज येतोय माझा? हॅलो आवाज येतोय माझा? येतोय. हो सर येतोय. उदाहरण सोडवूया ना आपण? हो सर. ओके, तर एक मी ट्रायंगल काढलाय बघा, इथे ट्रायंगल काढलाय हे मी कुठल्या तरी पुस्तकातनं घेतोय, पुस्तकच घेतोय मी याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दिलाय समजा आपण 4x + -12 दिलाय, नंतर 5x + 12 दिलाय, आणि ते 6x दिलाय. तर सगळे अँगल काढायचे झाले तर काय करावं लागेल, फक्त काय करावं लागेल ते सांगा, नंतर तुम्ही सोडवा दे. सर या सगळ्यांची बेरीज करावी लागेल, 6x + 4x. ओके, हेच आपल्याला सगळं करावं लागेल. पुढे एवढं लिहिलं, पुढे काय करावं लागेल मला? इज इक्वल टू 180. 180 हे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल का? आपण टाइम देऊ याच्या आधी, जमेल ना सॉल्व्ह करायला? एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यावर ठरवायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पण ठरवू शकता, तो इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे काय असतं, समभुज त्रिकोण म्हणजे काय असतं, सगळ्या बाजू समान असणार, त्याला आपण इक्विलॅटरल म्हणतो, बरोबर आहे ना? आणि आयसोसेलस म्हणजे समद्विभुज त्रिकोण, म्हणजे दोनच बाजू समान बाजू समान. आणि राईट अँगल ट्रायंगल काटकोन म्हणजे काय असतं, काटकोन त्रिकोण म्हणजे काय, एक अँगल काय असतो, 90 डिग्री असतो, एक अँगल 90 डिग्री असतो. ओके, आणि मला एक सांगा, जर तिन्ही साइड सेम नसतील तर काय म्हणतात त्याला, तिन्ही साइड वेगवेगळ्या आहेत, समजा असा ट्रायंगल आहे तुमच्याकडे, विषमभुज त्रिकोण, हा काय म्हणतो, स्कॅलेन ट्रायंगल. ओके, किंवा आपण त्याला मराठीत काय म्हणतो, विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण, लक्षात येते सगळ्यांना, समजलं? ओके ओके, याच्यामध्ये तुम्ही काढा बघा, एक्स ची व्हॅल्यू काढा आणि त्याच्यावर काढू शकाल, काढू शकाल ना. दुसरं एक मी तुम्हाला दाखवते बघा, तर आपण काय करणार, समजा असा ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे, असा ट्रायंगल दिलेला आहे, आणि तुम्हाला अँगल बायसेक्टर म्हणजे काय माहित आहे? हो सर, कोण दुभाजक, म्हणजे काय करतो सांगा, हा जर 60 असेल तर दोन याच्यामध्ये तो त्यावेळेला डिवाइड करतो, 30-30 हा, हे दोन अँगल दुभाजक आहे किंवा कोण दुभाजक आहे, बायसेक्टर आहे. ओके, आणि ते समजा आपल्याला मिळालंय डी पॉइंट मिळाला, आणि समजा तुम्हाला हे अँगल बायसेक्टर आहे ना, त्यामुळे हे एक्स असेल तर हे पण एक्स असणार, हा वाय असेल तर हा पण वाय असणार, आणि समजा इथे तुम्हाला 80 दिलेला आहे आणि हा काढायला सांगितला, तर काढू शकू आपण? हॅलो, तर त्याच्यासाठी काय आहे, 160 नाही येणार, 160 कोणी सांगितलं, 160 सिद्धी नाही येणार, 160 तो ते नाहीये, सर्कल आहे का, ते सर्कल आहे म्हणून सांगितलंय तुला, प्रॉपर्टी नाही आपण वापरू शकतो. इथे काय करायचं सांगा, तर याचं काय ते सांगा, हे तुम्ही 9वीत गेल्यावर शिकणार आहात बघा, डायरेक्टली मी तुम्हाला प्रॉपर्टीज देतो, हे कसं येतं ते 9वीत झाल्यावर हे करायचं आहे आपल्याला, बघायचं आहे. ओके, तर 9वीच्या पुस्तकामध्ये 2 करून दिलेलं आहे की काय करायचं सांगा, 90 + ½ BDC म्हणजे काय ते सांगा, आपलं काय ते BDC, नाही नाही सॉरी सॉरी मी चुकीचं लिहिलं होते, BDC नाही, इथे आपलं BDC आहे ना, सॉरी हे BDC आहे ना, आणि याचा हा येणार, तसेच सांगा ABC चा हा येणार आहे. क्लिअर? हो सर. क्लिअर सर. ABC नाही हा, कुठला आहे आपला, तो BAC ना, BAC चा हा येणार आहे. क्लिअर? म्हणजे जर तुम्हाला हा अँगल दिलेला असेल आणि हा काढायला सांगितला तर काय करायचं सांगा, 90 करायचं + ½ BAC, हाफ BAC म्हणजे किती येतं, 40 येतं, बरोबर आहे. आन्सर किती येणार त्याचा, 130 येणार, बरोबर आहे का? हॅलो, हो सर. ओके, झोपेत आहात सगळे, दुपारची झोप काढता नाही ना? नाही सर. नाही सर. ओके, आता मला सांगा, मी तुम्हाला हा दिलाय समजा, हा दिलाय समजा 90 नको, समजा 80 धरूया, 80 पेक्षा म्हणतो, एक 110 दिलेला आहे समजा, आणि हे दोन अँगल बायसेक्टर आहे,
आणि तुम्हाला हा अँगल काढायला सांगितलं. कसा काढणार? मी काय म्हणतो लक्ष आलं ना, आता हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, मगाशी हा अँगल दिलेला. मी इथे पाहिजे तर लिहितो बघा, ए बी सी आणि इथे डी लिहिलेला आहे. आपल्याला अँगल बी ए सी काढायचा आहे. अँगल बी ए सी कसा काढणार आपण? बी ए सी काढण्यासाठी आता मी तुम्हाला काय सांगितलं, 90 प्लस काय सांगितलं, हाफ अँगल बी बी डी सी, बरोबर ना? ओके, बी डी सी इथे हा अँगल आपला बी डी सी इक्वल टू 90 प्लस अँगल बी ए सी. लक्षात आहे? लक्षात येते काय? परत मी काढू येत इथे बघा, हा अँगल ना कसा काढतात तर 90 करायचं, त्याच्यामध्ये 90 प्लस याचा हाफ करायचं. आता आपल्याकडे काय काय माहिती आहे सांगा? ही माहिती आहे, बरोबर आहे ना? 110 दिलेलं आहे आणि आपल्याला बी ए सी काढायचा, हा काढायचा आहे. तुम्ही काय करणार, 90 प्लस हाफ बी ए सी, अँगल बी ए सी. आता 90 या बाजूला गेलं तर 20 आलं, बरोबर आहे ना? आणि हे हाफ आहे, हे काय होणार आहे, 2 होणार आहे, मल्टीप्लाय बाय 2 होणार आहे. त्यामुळे बी ए सी चा व्हॅल्यू किती येणार माझी, 40 येणार. क्लिअर समजलं? हो सर. आपण आणि बघतोय बघा याच्यावर. आता तुम्ही सांगा मला, समजा असं दिलेलं आहे आणि इथे हा अँगल बायसेक्टर आहे, हा पण अँगल बायसेक्टर आहे. समजा इथे दिलंय डी, परत इथे दिलंय बी, इथे दिलंय सी आणि इथे दिलंय ए, आणि हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, समजा 80 दिलेला आहे. त्याच्यावरून हा काढायला सांगितला, हा बायसेक्टर आहे. मी हे ऑन केलं रे, रेकॉर्डिंग ऑन केलंय केलंय बोलते ना. ओके, काय येणार सांगा, काय लिहू सांगा? 80 इज इक्वल टू अँगल बी डी सी इक्वल टू 90 ओके. बीडीसी आपल्याला दिला नाहीये, बरोबर आहे ना? बीडीसी नाही दिलाय, एबीसी बीएसी ए बी ए सी दिलाय. किती आहे? 80 आहे, बरोबर आहे. मग हे काय होणार, 40 होणार. आन्सर किती येणार सांग, 130 येणार. ही प्रॉपर्टी सगळ्यांना लक्षात आली? हो सर. कोणाला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? सर ते 90 का घेतात? 90 का घेतात, त्याच्यासाठी 90 मध्ये तुला प्रूफ दिलेला आहे, 90 मध्ये. लक्षात येते ना? आणि ते जर बघणार असाल तर तुम्ही उद्याचा, उद्या नाही परवाचा माझा एनटीएससी चा क्लासला जॉईन व्हा, मी तिथे एक्सप्लेन करतो सगळं. ओके, हा सर. ओके, जर पाहिजे असेल, ऐकायचं असेल तर तुम्हाला, हा तर हे सध्या असं लक्षात ठेवा की आपल्याला 90 का करतं ते आपण नंतर बघूया. तर तुम्ही सुद्धा ते प्रूव्ह करू शकाल. हे प्लस हे आणि हे प्लस 180 होत, बरोबर आहे. तसंच काय होणार सांगा, हे आणि हे प्लस केलं तर 180 होत, आणि त्याच्यामध्ये काय असणार, हे आणि हे इक्वल असणार आहे. त्याच्यामध्ये ते तुम्ही प्रूव्ह करू शकता. मी काय म्हणतो लक्षात येते ना, अँगल ए तुम्ही ट्राय करा बघा, प्लस अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी इक्वल टू किती असणार, 180 असणार, बरोबर आहे. नंतर हा बघा अँगल डी प्लस हा मी लिहितो एक्स लिहितो आणि प्लस वाय, हे किती असणार, 180. आता एबीसी म्हणजे काय सांगा, एबीसी म्हणजे काय, 2 टाइम एक्स आहे. हो. आणि एसीबी म्हणजे काय, 2 टाइम वाय, बरोबर आहे. आपल्याला कुठला पाहिजे अँगल, पाहिजे ए पाहिजे, बरोबर आहे. नाही, आपल्याला कुठला पाहिजे, डी पाहिजे अँगल, डी हवाय, बरोबर आहे का? हा, मग मी काय लिहू शकतो सर, अँगल ए प्लस डी केलं समजा आपण, अँगल सगळं समजा ऍड केलं आपण, तर काय होणार सांगा, अँगल ए प्लस अँगल डी प्लस 2x प्लस 2x वाय प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती होणार, 360 होणार. समजतंय? हे दोन्ही ऍड केलं बघा, मी इकडचं ऍड केलं आणि इकडचं ऍड केलं,
तसंच आपल्याला राईट हँड साईड पण ऍड करावी लागणार. क्लिअर? हॅलो. हो सर. हा, आपल्याला काय मिळणार सांगा, ए प्लस डी इज इक्वल टू किती मिळत, 3x + y मिळत, बरोबर. मग मी 3 कॉमन काढला, बरोबर, 3 कॉमन काढला आपण, तर एक्स प्लस वाय होत इज इक्वल टू 360 होत आहे, बरोबर का? हो सर. हॅलो. आता इथे बघा, मी काय करतो सांगा, आपण एक्स वाय होत असेच ठेवूया, असं घेऊया नाही तर असं घेऊया, डी प्लस एक्स प्लस वाय किती होतात, डी प्लस एक्स प्लस वाय किती होतात, हॅलो, 180 होतात. मग मी असं लिहिलं तर 2x + 2y + 180 इज इक्वल टू 360 होतात. हा, मी वर लिहितो बघा, त्यामुळे आपल्याला काय मिळालं सांगा, अँगल ए प्लस 2x + 2y इज इक्वल टू किती मीटर. हा, हॅलो, इक्वल टू किती मीटर, अरे बोला की रे, हॅलो. हा, 110. मी सगळं हे रब करू आणि दाखवू तुम्हाला, हे काय समजतंय, काय काय केलंय ते समजतंय, समजतंय. इथे किती आहे ना, 110 कशाला बाबा, 110 कशाला, 180 नाही येणार. हॅलो, हॅलो सर, तुम्हीच सांगा, मीच सांगा, तुम्ही प्रूव्ह करा. हे समजलं, एवढं समजलंय आपल्याला, कशाची व्हॅल्यू काढायची सांगा, डीची काढायची आहे. हे तुम्हाला मी एक करून दिलेलं आहे बघा, त्याच्यावरून आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे, लक्षात आहे. इथे मी एवढं करून दिलंय बघा, काय दिलंय सांगा, 360 मायनस म्हणजे इथे आपल्याला 180 येतं, त्याच्यावरून आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे. तुमच्याकडे ए आहे, एक्स वाय, 2x आहे आणि 2y आहे, त्याच्यावरून आपल्याला डीची व्हॅल्यू काढता येईल. डी आपल्याला कसं मिळणार सांगा, एवढं लक्षात घ्या, डी म्हणजे काय मिळणार सांगा, 180 मायनस एक्स प्लस वाय मिळणार. ही व्हॅल्यू कशी काढायची तुम्ही बघा. ओके, ओके, फक्त सध्या लक्षात ठेवा, काय करा, ओके, आणि संध्याकाळपर्यंत मला द्या आन्सर, ग्रुपवर पाठवा बघा. ओके, ओके, आवाज येऊ दे ना. ओके, आणि एक उदाहरण बघा, इथे आहे बघा, तुम्हाला असं दिलेलं आहे, समजा हा अँगल 40 दिलाय, हा समजा 110 दिलाय, आणि तुम्हाला हा काढायला सांगितला, काढायला येईल. हो सर. सर किती आहे ना, 70 कशाला, 70 कशाला, 70 येणार कारण की ते ट्रायंगल ची प्रॉपर्टी आहे तशी. काय प्रॉपर्टी आहे सर, ते आतमधले दोन कोन असतात, अंतर कोन इज इक्वल टू ते 110 असतात, त्याला त्यांची बेरीज. रिमोट इंटेरियर अँगल म्हणतो. दिघे तुला सांगता यायला पाहिजे होत. हो सर. हा, काल आपण बघितलंय की गा. हो. हा, चला इथे काय होते सांगा, हे जर आपण काय केलं, हे दोन्ही अँगल ऍड केले तर आपल्याला हे मिळत आहे, लक्षात आहे. त्यामुळे इथे काय येणार, 70 येणार. दुसऱ्या प्रकारे पण काढू शकतो, इथे काय होते सांगा, इथे किती येणार अँगल, हा किती येणार, 70 प्लस 40 110 झाला, त्यामुळे हा पण 70 असं पण काढू शकता तुम्ही. क्लिअर? हो सर. हो सर. ओके, तुमच्याकडे काय उदाहरण असेल तर मला सांगा, ती पण सोडवूया आपण. समजा एक असा दिलेला आहे तुम्हाला, असा दिलाय समजा, हे तुम्हाला 30 दिलाय आणि 70 दिलाय आणि बाकीचे अँगल काढायला सांगितले, पॉसिबल आहे? हो सर. सांगा हा अँगल किती होणार सर, 70 अपोजिट अँगलच धरायला. हा किती होणार सांगता येणार नाही, पण मी काढलाय तो, हा 110 हा किती येणार, 80. ओके, हा किती येणार, 100 सर. हा किती येणार,
सगळ्यांना समजते? हो सर, हो सर. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का त्याच्यामध्ये? कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? दुसरं एक समजा बघा की अँगल दिलेला आहे ते 4:11:15 समजा 15 आहे. अँगलचे तीन अँगल दिलेले आहेत आणि या रेशो मध्ये आहे गुणोत्तर त्यांचं 4:11:15 आहे. तर ते अँगल शोधून काढायचे. काय करावं लागेल मला? कॅल्क्युलेशन करून करूया. 30x ने त्याला डिवाइड केलं पाहिजे. 4x + 11x + 15x = 180. हे सोडवलं की तुम्हाला येणार बघा. हे काढत बसत नाही, काढून द्यायला पाहिजे. हे नको सर. सगळ्यांना समजते ना? हे परफेक्ट. हो सर. ओके, तुमच्याकडे काय असतील ते उदाहरण पाठवा आम्हाला, सांगा मला, ती पण सोडूया. मला मला जी जी काय मिळते आहेत ती मी तुम्हाला देतोय बघा. इथे समजा असा ट्रायंगल आहे. ओके, नंतर तुम्हाला हे दिलेलं आहे असं आणि इथे काय सांगितलंय असं दाखवलेलं आहे. समजा हे 30 दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला काय दिलंय तर इथे एक अँगल दिलाय आणि समजा हा आपला समजा आपण कन्सिडर करूया 120 आहे आणि इथे दोन्ही इक्वल आहेत असं दिलेलं आहे. हे दोन्ही इक्वल आहेत त्याच्यावरून सगळे अँगल मला काढायचे आहेत. पॉसिबल आहे सगळे अँगल काढायला का नाही? हॅलो हॅलो, आवाज येतो? हा मला सांगा कुठला पहिल्यांदा? मी हे लिहिते बघा, ए लिहितो, इथे बी लिहितो, इथे सी लिहितो, इथे डी लिहितो, ई लिहितो, एफ लिहितो आणि जी लिहितो. पहिला कुठला सांगता सांगा मला, कुठला काढू? पटपट बोला. हॅलो, कुठला काढता येईल? काय काढताच येणार नाही? हटकेकर, तन्वी, अथर्व, जमणार का? सिद्धी, नाही जमणार? तन्वी गेली, सिद्धी जमणार तर नाही म्हणून सांगा. नाही जमणार, नाही म्हणून सांगा ना. हा 30 आहे, हा 30 असणार. हॅलो, आवाज येत नाही माझा का? येतोय? येतोय सर आवाज. मग हा 30 असणार की नाही असणार? हॅलो, अरे सर 30 असणार. कशाला 30 असणार? कारण की तो आयसोसेल. आता तो 30 मिळाला आणि कुठला मिळू शकेल मला आता? सर लिनियर पेअर ऑफ अँगल 120 इथे 60 येणार. हा ई. ओके, 60 आला. पुढे बाकीचे आता हे या दोघांचे ऍडिशन 120 असणार, म्हणजे एफ आणि जी मध्ये 60-60 असणार. ओके, 60-60 असणार. हा बाकीचे, बाकीचे जमणार नाही का? बी सी डी राहिलंय. 30 + 30 = 180 ओके, नाही माझं चुकलंय काहीतरी बहुतेक ना. हो सर, कारण 180 होत, इथे आपण 110 घेऊया. मग इथे किती सांगा? 70 होणार आणि ते 5-5 वाढणार, बरोबर आहे ना? हो, 5-5 वाढणार. आता सांगा हे किती झालं? 60 झालं, 110 झालं, म्हणजे हा किती असायला पाहिजे? 10. समजलं सगळ्यांना? हो सर. म्हणजे असं दिलं तर तुम्हाला इझिली काढता यायला पाहिजे आणि काही वेळात तुम्ही काढू शकाल जर सगळं तुम्हाला परफेक्ट असेल तर. समजा असं एक दिलेलं आहे ट्रायंगल, समजा असं दिलंय, असं दिलंय आणि इथे सांगितलंय तुम्हाला हे आणि हे इक्वल आहे आणि इथे सांगितलंय हे आणि हे इक्वल आहे. ओके, आणि तुम्हाला दिलंय इथे, इथे समजा 80 दिलंय, इथे 90 दिलंय आणि बाकीचे काढायला सांगितले. काढू शकू आपण? हो सर. हो सर. लिहितो मी 2 मिनिट. सगळे सांगा मला. C = 9
टेन डिग्री टेन टेन ओके पुढे नाइंटी नाइंटी पुढे 45 45 बी आणि डी बी आणि डी 45 45 ओके पुढे एफ हंड्रेड येणार एफ हंड्रेड हंड्रेड ओके एफ हंड्रेड ओके ते 40 40 आणि जी 40 40 कुणाला संबंध नाही असं कोण आहे कुणाला संबंध नाही असं कोण आहे का नाही ओके तुमच्याकडे असेल तर रेडी ठेवा प्रॉब्लेम बघा समजा असं एक दिलेलं आहे ओके आणि अशी एक लाईन दिलेली आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलंय तर तुम्हाला सांगितलंय की हे दोन्ही लाईन पॅरलर आहे समजा बी ए लिहिलं मी इथे सी डी लिहिलं तर या दोन्ही लाईन पॅरलर आहेत ए बी आणि सी डी काय ए सी सी डी पॅरलर आहे आणि समजा हा अँगल तुम्हाला दिलाय 80 दिलाय आणि दुसरं काय सांगितलं ए इक्वल टू ए आहे म्हणजे तर सगळे अँगल तुम्ही काढू शकाल मी इथे बघा इथे ए बी सी डी लिहितो इथे काय दिले बघा ए बी पॅरलर टू सी डी दिलेले आहे आणि हा अँगल तुम्हाला 80 दिलेला आहे 80 सगळे अँगल सांगा पटपट सांगा पटपट सांगा ना एवढा वेळ लागतो सर बी आणि डी 50 50 बी आणि डी 50 कशाला 50 50 कशाला हॅलो 50 50 कशाला येणार पटकन सांग की रे बी डी तू बरोबर आहे तर सांग ना तू क्लिअर सांग ना मला कशाला 50 50 येणार तुम्हाला पॅरलल लाईन ची प्रॉपर्टी आपली पॅरलल लाईन झाली बहुतेक ना मागे घेतलंय मी लेक्चर ना का नाही घेतला हॅलो आर्यन घेतला नाही मी घेतलाय हा असेल तेवढाच हा असणार का नाही आहे हो मग हा किती होणार माझा 80 डिग्री हा 80 आहे तर हा पण 80 होणार काय होणार होणार सर आणि सी 20 डिग्री 20 डिग्री मग पटकन सांगता यायला पाहिजे होत आणि हा किती होणार मग 20 काय कठीण होत काय कठीण काय होत याच्यामध्ये कठीण होत का हा मग काय काय संबंध नव्हतं पॅरलल आहेत ते लक्षात नाही आलेलं पॅरलल आहेत ते लक्षात मी सांगितलं की रे लिहिलेलं पण खाली मी आठवण करण्यासाठी तुम्हाला समजा असं दिलंय तुम्हाला हा 90 दिला अँगल समजा एबीसी असा आहे एबीसी आणि इथे डी दिलाय समजा हा 90 दिलाय हा तुम्हाला समजा 40 दिलाय तुम्हाला काय करायला सांगितलंय की ए सी डी नको दोन मिनिट ना आणि मी तुम्हाला काहीतरी देतोय समजा हा दिलाय आपल्याला 20 दिलाय ओके तर आपल्याला हा अँगल काढायचा आहे काढू शकू आपण हो सर हो सर किती येणार 30 येणार का ते लक्षात आलं हो सर हा किती सर 90 आणि 40 एडिशन 130 होणार आणि मग तो उरलेला अँगल 50 ओके आता हा सांगा ना मी सांगितला तो अँगल हा अँगल किती येणार आहे 110 ओके आणि बाजूचा 70 हा इथून पण काढू शकतो बघा 90 प्लस 20 म्हणजे 110 झालंय प्लस 70 क्लिअर हो सर याच्यामध्ये मला एक सांगा मेडियन म्हणजे काय कोणाला माहित आहे मेडियन म्हणजे काय मध्य का कुठे मला सांग बघा इथे मध्य का कुठले आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मध्य का कुठले आहे किंवा मेडियन म्हणतो त्याला कुठले आहे का मेडियन नाही सर काय करावं लागेल मेडियन साठी मला काय करावं लागेल
एकावर डीसीचा मिडल पॉइंट ए शी जॉईन करावा लागणार, ए सी जॉईन करावं लागलं म्हणजे हे मी जर जॉईन केलं तर मला काय मिळणार, मीडियन मिळणार. बरोबर आहे ना? याला तुमचा काउंट याची मीडियन पाहिजे तर मला याचा मिड पॉइंट पाहिजे. बरोबर तो जॉईन करा. हो बरोबर येत नाही आहे समजा. लक्षात आहे जो मिळतो तिन्हींची मीडियन जिथे एक होतात इंटरसेक होतात त्याला काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात त्याला? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड, सेंट्रॉइड म्हणजे मध्य का मराठीमध्ये? काय दुसरा काय म्हणतो आपण? हॅलो, एक संपाती बिंदू. एक संपादित बिंदू, ओके, मोठं नाव आहे, ओके. त्याला काय म्हणतात? आणि याच एक लक्षात ठेवायचं, हा काय करतो सांगा, इथे मी ई जोडलं, ई ए डिवायडेड बाय डी केलं तर किती येतं माहिती आहे सगळ्यांना? समजा मी कायम ए डिवायडेड बाय डी केलं तर त्याचा आन्सर किती येणार माहिती आहे कोणाला? हा सेंट्रॉइड काय करतो मेडियनला कुठल्या रेशो मध्ये कुठल्या गुणोत्तरामध्ये विभाजित करतो माहित आहे? 2:1. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन असा दिलेला असेल की याची समजा दिलेली असेल लेंथ 3 दिलेली असेल तर याची किती असणार? एईची किती असणार आहे? 6 असणार आहे. क्लिअर समजे? हो. मेडियन वगैरे काय सांगितलेलं असेल म्हणजे हे मेडियन आहेत म्हणून सांगितलेलं आहे आणि हे 3 दिलं मग ही प्रॉपर्टी वापरून तुम्हाला ते काढता यायला पाहिजे. ओके, नंतर तुम्हाला समजा आपण काय करायचं इन सर्कल काढायचं असेल तर आपण याच्या साहाय्याने काढू शकतो की नाही? इन सर्कल म्हणजे माहित आहे, आतमध्ये असं आपण सर्कल काढतो आणि सर्कम सर्कल म्हणजे काय असतं बाहेर करून काढतं त्याला आपण काय म्हणतो सर्कम सर्कल. लक्षात आहे? ते काढण्यासाठी काय करावं लागतं माहित आहे कोणाला? जेव्हा आपल्याला सेंट्रॉइड मिळतो त्याच्याने आपण काय करतो सांगा? हे काढतो इन सर्कल काढतो. आणि जर आपल्याला काय करायचंय सर्कम सर्कल म्हणजे बाहेरनं असं सर्कल काढायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचा? कुठल्याही दोन बाजूचा काय करायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचा. लक्षात आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय करणार? या दोन्ही बाजूंना इक्वल याच्यामध्ये करणार पण परपेंडिक्युलर असणार आणि ते जे एकत्र जिथे मिळतात ना तो सेंटर कन्सिडर करायचा. त्याच्यापासून कुठला एखादा व्हर्टेक्स शिरोबिंदू घ्यायचा ते आपला रेडियस घ्यायचा आणि काढायचं. आपलं काय येणार सांगा? सर्कम सर्कस येणार. लक्षात आहे? आणि त्या बिंदूला आपण सर्कम सेंटर म्हणतो. मराठीत काय म्हणतो सांगा? सर्कम सेंटर म्हणतो त्याला. काय म्हणतो सांगा? सर्कम सेंटर म्हणतो. क्लिअर? क्लिअर? हो सर. कुणाला काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? नाही सर. ओके, तर आणि कोणाकडे प्रॉब्लेम आहे तर द्या ना, कुठले प्रॉब्लेम असेल तर द्या ना मला. वेगळ्या प्रकारचे काय प्रॉब्लेम असेल तर सांगा ना. एक बघा इथे प्रॉब्लेम दिसतोय बघा मला, तर एक काय प्रॉब्लेम आहे इथे असं दिलंय की अँगल ए इज इक्वल टू 3 times अँगल बी, ओके, अँगल सी इज इक्वल टू 2 times अँगल बी, तर कुठल्या टाईपचा एबीसी असेल हे आपल्याला काढायचं आहे. एबीसी हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल असणार आहे काढायचं आहे, म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आयसोसेलस ट्रायंगल आहे, राईट अँगल, ऑब्टूस अँगल ट्रायंगल आहे, कसं काढणार सांगा? सर स्केलिन ट्रायंगल असणार. हा, स्केलिन ट्रायंगल असणार तो. कसं काढलं तू सांग ना, काय केलं? असं काढलं नाही पण बाकी आयसोसेलस किंवा इक्विलॅटरल ट्रायंगलचे मेजर्स दोन तरी किमान इक्वल असतात ना. स्केलिन ट्रायंगल असला तर एक पण इक्वल नसतो अँगल. इथे सिंपल बघा, समजा मी एक्स धरलं, बी एक्स धरलं तर ए चा किती होणार सांगा? 3 times x होणार. बरोबर आहे ना? बी मी किती धरलं? एक्स धरलं. बरोबर आहे? आणि सी किती होणार आहे बघा? 2x होणार आहे. म्हणजे तिन्ही साईड आहेत त्या इक्वल आहेत का? नाही. डेफिनेटली तो काय नसणार आहे सांगा? इक्विलॅटर असू शकतो, आयसोसेलस असू शकतो का? नाही नाही. पण आणि काय असू शकतो का? आणि काय असू शकतो? समजा आपल्याला ऑप्शन एवढेच दिलेत, इक्विलॅटरल ट्रायंगल दिला, आयसोसेलस ट्रायंगल दिला, ऑब्टूस अँगल ट्रायंगल दिला आणि राईट अँगल दिला, तर काय असू शकेल त्याच्यापैकी? ऑप्शन आपल्याला एवढेच दिले, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, विशालकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण, एवढे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय देणार मी? तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल सांगा?
3x plus 2x करावं लागेल. किती येतं? 6x येतं 180. x is equal to किती येतं? 30 येतं. बरोबर आहे. येते 30 येते का? हो सर. 3x म्हणजे किती येतं? 90 येतं. म्हणजे डेफिनेटली तो काय असणार आहे सांगा. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. समजलं? अँगल वन आपल्याला सांगायचं आहे. लक्षात आहे. हे तुम्हाला सॉरी हे तुम्हाला अँगल दिले ना तन्वी. अँगल दिले ते साइड नाही आपल्या. ओके ओके. आता तिन्ही अँगल वेगळे असेल तर डेफिनेटली तिन्ही साइड वेगळे असणारच आहे. पण आपल्याला अँगल वन सुद्धा असं काढता येईल. राईट अँगल ट्रायंगल. क्लिअर? हो सर. दुसरं एक उदाहरण सांगा. कोण आहे? प्रॉब्लेम आहे कोणाला? अथर्व काय विचारतोय तो? अथर्व नाही सर. ओके. असा एक प्रॉब्लेम आहे बघा इथे दिलेला आहे. असं दिलाय, असं दिलाय आणि आपल्याला विचारलं किती ट्रायंगल्स आहेत ते. किती ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये? किती ट्रायंगल्स आहेत? सेवन. सेवन आहे. कसे सेवन आहे? सर सेवन आहे. सेवन आहे. थ्री थ्री सिक्स सिक्स सर. सेवन एट दिसत आहेत की मला? एट दिसत आहेत मला. एट एट आहेत सर. एट आहेत. एट आहेत. बरोबर. एट आहेत सर. एट आहेत. ते कसे काढायचे ते पण बघा. सिम्पल मीटर बघा. इथे 1 2 लिहा या ट्रायंगल साठी. ओके. या ट्रायंगल साठी 1 2 3 1 2 लिहिलं तर मला 3 मिळाले. बरोबर आहे. 2 + 1 3 परत 2 + 1 3 झाले माझे. आणि हे दोन ट्रायंगल आपण काउंट करत नाही. हा एक आणि हा एक. बरोबर आहे. 3 + 3 + 2 येणार आहे. म्हणजे काय होतं? 8 ट्रायंगल होता. आता मला सांगा ज्यांचा व्हर्टेक्स ए आहे असे किती ट्रायंगल आहेत? ज्यांचा व्हर्टेक्स ए आहे असं किती ट्रायंगल आहे? 3 5 5. बघा परत एकदा. 1 2 3 4 5. बरोबर आहे. हा बरोबर. 5 येणार. बरोबर. समजलं? समजलं काय? ओके. आणि काय तर द्या ना प्रॉब्लेम मला. आज जरा टाइम नाही मिळाला प्रॉब्लेम काढायला. असे तर तुमच्याकडे काय असेल तर द्या ना मला सांगा. इथे अनेक बघा. इथे अशी एक लाईन आहे बघा आणि इथे एक ट्रायंगल आहे आणि असं दिलाय. नंतर हा तुम्हाला समजा 80 दिलाय. ओके. नंतर हा समजा तुम्हाला 50 दिलाय. 60 दिलाय समजा. 60 दिलाय आणि तुम्हाला काय सांगितलंय की हा बायसेक्टर आहे. मी ते लिहिते बघा. ए बी सी. ए बी सी डी आणि ई दिलाय आणि तुम्हाला सांगितलंय हा त्याचा बायसेक्टर आहे. सी डी हा बायसेक्टर आहे म्हणून सांगितलंय. तर हा कोणत्या प्रकारचा ट्रायंगल असणार विचारलाय. एबीसी हा कोणत्या प्रकारचा ट्रायंगल? परत एकदा बघा. हे तुम्हाला अँगल दिलेले आहे. ओके. आणि दुसरं काय सांगितलंय तर तुम्हाला काय सांगितलंय की सी डी हा बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर आहे. तर हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे असं विचारलेलं आहे. मला पहिले सगळे अँगल सांगा बघूया कुठले कुठले किती येणार ते. मग त्याच्यावर आपण ठरवूया. सर ए 60 येणार. ए 60 येणार. ओके. म्हणून तो बी पण 60 येणार. बी पण 60 येणार. ओके. आणि म्हणून हा 40. किती? 40. म्हणजे कुठला ट्रायंगल होणार? स्केलर. स्केलर ट्रायंगल. सगळ्यांना समजलं? हो सर. कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो डाऊट सर. नो डाऊट सर. ओके. आणि आता माझ्याकडे काल मी तुम्हाला याची घेतलेली दाखवतो बघा. त्याच्यातली जमतात का बघा तुम्हाला? एक फाईल असणार माझ्याकडे.
पटपट सांगत चला मला, पटपट सांगत चला. सर वाय फॉर्टी येणार. वाय फॉर्टी येणार. ओके सर वाय फॉर्टी फॉर्टी आणि एक्स 140 140. ओके चालू पुढे पटपट सांगा. वाय 47 वाय 47 बरोबर आहे. कॅल्क्युलेशन बरोबर केलंय का बघ. हो सर बरोबर आहे ना. ओके आणि एक्स 88 88 ओके. बोला एक्स. किती आहे ना पटकन सांगा ना. 53 ओके. कारण का बघा हा अँगल इक्वल टू काय असणार, सम ऑफ दिस अँगल असणार आहे. ओके त्यामुळे 57 प्लस 53 110 येतात. आता हा किती असणार आहे कुठ. हा 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 राहिला तो आपला 70 ओके. आता याच्यामध्ये सांगा मला. मी लिहितो 115 ओके. आणि एक्स किती आहे ना. 75 ओके बरोबर आहे. सगळ्यांना समजलं 75 काय ना ते. इथे आपण असं पण करू शकतो का हा 120 आहे म्हणजे हा किती येणार आहे. हा अँगल किती येणार आहे. 80 येणार आहे. आणि 8 तर 12 125 नाही 60 येणार. ओके हा बरोबर. बाकीचे येणार की बाकीचे पण आपण काढू शकतो की नाही काढू शकत. काढू शकतो सर. काढू शकतो. हा किती येणार. 120 येणार. हा किती येणार. 60 डिग्री येणार. त्यामुळे याच्यावर हा काढू शकतो की नाही. किती येणार. हा 55 येणार. इझी आहे. लक्षात आहे ट्रायंगल्स मधल्या जरी सगळ्या तुम्हाला प्रॉपर्टी पण परफेक्ट असेल ना तर मला नाही वाटत तुम्हाला काय कठीण असणार याच्यामध्ये. काही वाटणार नाही. ओके आता सांगा मला एक्स काढायची आहे बहुतेक. एक्स काढ सांगा. एक्स काढायचा. हा झूम करा. झूम करू. ओके दोन मिनिट ना. दिसते आता. फॉर्टी इज इक्वल टू एक्स लिहू. एक्स इज इक्वल टू 40 बरोबर आहे रे. मला माहित नाही मी अजून बघितलं नाही. हो सर बरोबर आहे. एक्स म्हणजे किती आहे ना. 120 येणार. ओके आणि हा किती येणार मग. 20 ओके. आता हे काढा बघूया पटकन. तन्वीने सोडवले नाही. अथर्वने सोडवले नाही आहे. तन्वी अथर्व सोडवले सर. हा मग पटकन सांगा ना काय ते. काय असणार सांगा. इथे काय काय लिहावं लागेल मला सांगा पटकन. काय लिहावं लागेल. ए प्लस 22 ए प्लस 22 प्लस ए मायनस 16 ए मायनस 16 प्लस 180 प्लस 182 आणि कोण दुसरं वेगळं सांगतोय. 180 मायनस ए प्लस 62 कशाला. मी असं लिहिलं तर काय तुला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे असं लिहिलं तर. हे पण आपण बघितलं की रे एक्सटेरियर अँगल काय असतो. सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल असतो. मग हे सोपं पडलं ना आपल्याला. मग काय ना 2a
प्लस फोर इज इक्वल टू ए प्लस 62 बरोबर आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 64 त्या बाजूला गेलं तर 58 मिळणार. बरोबर आहे का चुकलंय माझं बघा. बरोबर आहे. फोर फोर मायनस केले 58 येतात. ओके. आणि ए ची व्हॅल्यू घाला ना तुम्ही इथे प्रत्येकाच्या ठिकाणी घाला तुम्हाला सगळे अँगल मिळणार. बरोबर आहे. समजलं. हो ओके. पुढचं बघा. बी ए सी काढायचे सगळेच काढूया आपण. तर काय काढायचंय बघा तिथे दिलंय सगळे अँगल काढायचे सगळेच काढूया आपण. जमेल काढायला सगळे. डी इक्वल टू 30. हो सर. डी इकडे कुठला काय म्हणतोय. अँगल एडीसी इज इक्वल टू 30. ओके. पुढे पुढे सी ए डी पण 30 येणार. अँगल सी ए डी पण 30 येणार. ओके. आणि 120 येणार ए सी डी. अँगल ए सी डी. ओके. ए सी डी 120. ओके सर. बाकीचे काढता येईल आपल्याला. बी ए सी 60 येणार. बी ए सी अँगल बी ए सी 60 येणार. ओके. आणि राहिला अँगल बी बी ए सी 60 सांगितलाय तो. ओके. राहिला अँगल ए सी बी. सर तो सुद्धा 60 येणार. म्हणजे कुठला झाला ए बी ट्रायंगल. ए बी सी कुठला झाला. समद्विभुज. समभुज. समभुज. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. आणि आहेत का माझ्याकडे. आहेत. ओके काढा. इथे काय काय दिले बघा. सी ए बी. सी ए बी आणि डी ई सी. डी ई सी 30-30 दिले. बाकीचे सगळे काढायचे सगळेच काढूया आपण. काढता येईल आपल्याला. हो सर. सांगा ना मग सर. ए सी बी 50. ए सी बी किती ना. 50 कशाला. सर एबीसी 80. 70 येईल सर ते. 70. हा बघा हा एक्सटेरियर अँगल झाला. त्या दोघांना पाहिजे ना. मग काय होणार 70 येणार. हा किती येणार. ए बी सी 80 येणार. हा किती येणार. 30 सर. ओके. हा किती येणार. कुठला सर. 120. डी इक्वल टू 120. कशाला. 60 येणार. 60 कशाला बाबा. हा तुम्हाला दिलाय म्हणून सांगितलंय की वर दिलाय ना. इथे 30 दिलाय तो. डी ई सी 120 सर. ओके. इजी होतं ना ते. आणि आहे का माझ्याकडे. नाहीये. तेवढेच होते. आणि तुमच्याकडे कोणते असेल तर सांगा ना जे तुम्हाला कठीण वाटतात. तुम्ही बघा तुम्ही कुठला चॅप्टर घ्यायचा तो सांगत नाहीये. मग लास्ट मोमेंटला मी तुम्हाला घालतोय कुठला तरी चॅप्टर. लक्षात आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की क्लास हा संपला की तुम्हाला परवा कुठला पाहिजे तो घाला तुम्ही. लक्षात आहे. नाहीतर जो लास्ट मोमेंटला मी कोणी काय दिलं नाही तर मी मला वाटेल तो हे करतो मग. ओके. आणि कोणाला. आणि हे सांगा मला. समजा एक क्वेश्चन इथे दिलाय बघा. समजा आपल्याला काय दिलंय. लेंथ ऑफ साईड दिलेले आहेत. म्हणजे साईडची बाजू बाजूची लेंथ दिलेली आहे. एक दिलाय 2 सेंटीमीटर दिलाय. दुसरा 2.5 दिलाय. तिसरा दिलाय 3.5 दिलाय. नंतर 2.2 आणि 2.5 दिलाय. तिसरा दिलाय आपल्याला 3.3. नंतर दिलाय 6.5 आणि 3.2 दिलाय. आणि लास्ट 4.5 5.7 आणि 5.2 दिलेला. फाइंड विच ऑफ देम विल नॉट फॉर्म अ ट्रायंगल. याच्यापासून कुठला
ने ट्रायंगल आपल्याला बनवता येणार नाही. त्याच्यासाठी मला आधी प्रॉपर्टी सांगा, ट्रायंगल केव्हा बनवू शकतो? सर जेव्हा दोन साइड बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी यायला मोठी असली पाहिजे. बरोबर, मग ते आपण काय करायचं बघायचं. इथे बघा आहे, बघा कुठल्याची नाही सांगा. हो आहे, 4.5 मोठी येते 3.5 पेक्षा. दुसऱ्याची पण आहे. कुठलं नाही ते सांगा, कशापासून आपल्याला तिसऱ्याची इक्वल येते. चौथं काय होत आहे, नाही येत आहे. हो सर, 52.9 आहे, 5.2 आहे. चल मग येते मोठी. मग कुठली ती सांगा ना मला, कुठल्याची येत नाही विचारलाय. तिसरं सेम येते सर. हा सेम काय सेम 3.3 प्लस 3.2 6.5 म्हणजे ते होऊ शकेल का? नाही ट्राय करा तुम्ही. हेच आन्सर असणार, कारण हे होऊ शकत नाही. जनरली काय असायला पाहिजे, मोठी असायला पाहिजे म्हणतो आपण. ग्रेटर डॅन म्हणतो, इक्वल टू म्हणतो. नाही सांगा, ग्रेटर डॅन म्हणतो. ग्रेटर डॅन म्हणजे काय असायला पाहिजे, मोठी असायला पाहिजे. तुम्ही ट्राय करून बघा, ट्रायंगल काढाय जमेल तुम्हाला ट्रायंगल काढायला. समजा मी घेतो बेस घ्या, समजा आपण घेतलं 3.5 घ्यायचं, ट्राय करा बघा. आणि ते काय करा, इथे अंतर घ्या, किती घ्या सांगा. 3.5 नाही सॉरी 6.5. आणि या बिंदू पासून काय घ्या सांगा, 3.3 करून आर्क करा अशी, लक्षात आहे. आणि इथून काय करा, 3.7 करून आर्क करा. ते एकमेकांना मिळतात का बघा, बहुतेक नाही मिळणार. ते ट्राय करा बघा. आता तुमच्याकडे कंपास आहे, कंपास आपण ट्राय करा आणि मला सांगा बघा. पहिल्यांदा 6 पॉईंट किती सांगितले मी तुम्हाला, 5 काढा. झालाय कोणाचं काढून बाबा? सर काढतो सर, काढतो. सर नाही होत, नाही होत म्हणजे तोच आपला आन्सर. समजलंय सगळ्यांना? हो समजलं. ओके, आणि एक आपण बघूया. इथे बघा, तुमच्याकडे आहेत तर सांगा अजून प्रॉब्लेम. हा इथे मी एक ट्रायंगल काढलाय बघा, एबीसी. आणि दुसरा काढलाय मी एक्स वाय झेड. ओके, दोन ट्रायंगल म्हटलं. तुम्ही कॉन्ग्रुएंट शब्द ऐकलाय, कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर असा शब्द बोलला. एकरूप आणि समरूप असा शब्द ऐकलाय. एकरूप म्हणजे काय, दोन्ही समान आणि समरूप म्हणजे सुद्धा दोन्ही समान असं आहे का? हॅलो, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असतं बघा. याचा अँगल 30 आहे ना, समजा हा 30 आहे. ओके, समजा हा 60 आहे आणि याचा हा 60 आहे, तर डेफिनेटली हा पण अँगल काय असणार आहे, दोघांचा सेम असणार की नाही असणार. आता मी थोडासा जादा घेतो, इथे 70 होतो, 90 डिग्री येतो तिथे, इथे 80 असणार, हा पण 80 असणार. मग आपण काय सांगू शकतो, ट्रायंगल ए बी सी मी लिहितोय कसं बघा, मी काय लिहितोय लक्ष येते, ए बी सी लिहिलंय बघा, नंतर हे चिन्ह काढतो, याला कॉन्ग्रुएंट म्हणतात. आणि त्याच्याबद्दल मी काय लिहितो बघा, एक्स बी
एक्स बी एक्स झेड वाय लिहितो बघ. एक्स वाय झेड नाही लिहिला मी, मी एक्स वाय झेड लिहिला का नाही? अँगल ए हा कॉंग्रुएंट टू एक्स आहे, अँगल बी इक्वल टू अँगल काय झेड आहे. नाही इथे ज्या क्रमाने लिहिले ना त्याच क्रमाने इथे लिहायला पाहिजे. आता याच्यामध्ये मी काय सांगू शकतो सांगा, ए बी इक्वल टू किंवा कॉंग्रुएंट टू कशाला असणार सांगा, काय असणार एक्स झेड लक्षात आहे. इथे बघायचं, इथे पहिले दोन घेतले ना, इकडचे पहिले दोन घ्यायचे, इकडचं समजा पहिला आणि शेवटचा घेतला, इकडचं पहिला आणि शेवटचा, पण हे तुम्ही बरोबर लिहायला पाहिजे बघा. इकडचं समजा दुसरा आणि तिसरा घेतला, इकडचा पण दुसरा आणि तिसरा घ्यायला पाहिजे. इथे पण असं पण सांगू शकता तुम्ही अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स, इथे फक्त बघून, इथे बघून फक्त, इथे बघायची गरजच नाही, तुम्ही एकदा हे लिहिलंय की. आणि नंतर काय असणार सांगा, अँगल बी इज इक्वल टू काय असणार, अँगल अँगल बोला ना वाय कसं असणार, वाय झेड झेड बघा म्हणून सांगतो. ए सी एक्स बी सी झेड इथेच बघायचं आहे ना नुसतं, सी सी झेड सी सी वाय असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना, ह्याला आपण कॉंग्रुएंट म्हणजे जेव्हा काय असतात दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट असतात, एक ग्रुप असतात, तेव्हा त्यांचे तिन्ही अँगल आणि तिन्ही बाजू पण काय असतात सांगा, एक असतात, समान असतात. लक्षात येईल ना, त्याला आपण कॉंग्रुएंट म्हणा. आता मी तुम्हाला एक हे देतोय बघा, समजा मी असं दिलाय, हा 30 दिलाय, समजा एबीसी लिहितो मी इथे एबीसी, आणि दुसरा दिलाय मी असा दिलाय, आणि समजा हा 30 आहे, ओके ही पाय आहे, ही समजा 6 आहे, याची ही पाय आहे आणि ही 6 आहे आणि एक्स वाय झेड आहे. हे दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंट असणार, काय असणार सांगा, कॉंग्रुएंट असणार. पण कसं लिहू सांगा, मी मी इथे पहिल्यांदा लिहितो आहे ट्रायंगल ए बी सी हे कॉंग्रुएंट आहे, कशाशी आहे सांगा, ट्रायंगलचं हे सांगा मला कुठल्या प्रकारे, वाय एक्स झेड, वाय एक्स झेड सारखं सांगा बघा. हो सर, वाय एक्स झेड, वाय एक्स झेड कसं सांगितलं ते, वाय एक्स काय म्हणता तुम्ही, झेड म्हणता, झेड वाय एक्स. आता इथे बघा, आपण जर बघितलं ना ए बी इज इक्वल टू वाय एक्स आहे का, एक्स वाय आहे का, आहे म्हणजे बरोबर आहे. बी सी इज इक्वल टू एक्स झेड आहे का, आहे हे बरोबर आहे. आणि अँगल ए इक्वल टू अँगल एक्स आहे का, नाही आहे, बी इज इक्वल टू एक्स पाहिजे बरोबर, ओके आहे म्हणजे काय झालं सांगा, बरोबर आहे ते, क्लिअर? आणि एक ट्रायंगल बघा मी देतोय तुम्हाला इथे, मस्त एक लाईन काढलंय समजा, असं काढलंय, असं काढलंय, असं काढलंय आणि असं काढलंय, ओके. आणि काय दिलंय, आणि तुम्हाला सांगितलंय की इथे सांगितलंय की ए बी सी डी आणि सांगितलं ई सांगितलंय, लक्षात आहे. आणि तुम्हाला सांगितलंय ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल बी सी बी, तर कुठल्या अँगल इक्वल असणार, कुठल्या साईड इक्वल असणार मला सांगा. साईड ए बी इज इक्वल टू साईड डी सी, साईड बी सी इज इक्वल टू सी बी, सी बी कुठे बघून सांगताय तुम्ही, ट्रायंगल 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 ट्रायंगलकडे बघून नाही सांगायचं, लक्षात आहे. एबी म्हणजे पहिले दोन झाले, इकडचे पहिले दोन घ्यायचे. इथे बघा बीसी म्हणजे लास्ट दोन झाले, इकडचे सीबी लास्ट दोन घ्यायचे. आता पहिल्यातला समजा ए घेतला, लास्टचा सी घेतला, तर काय होणार समजा, डीबी डीबी आहे ना. आणि अँगल सांगा कसे इक्वल असणार ते, अँगल ए इक्वल्स अँगल डी, अँगल सी इक्वल्स सी आणि सी इक्वल्स बी, अँगल सी बी इक्वल्स सी आणि ओके सी सी इक्वल बी, असं होऊ शकतं ना, होऊ शकत नाही, ओके. कारण काय सांगा,
पण ऍक्च्युली असं नाही लिहिणार आपण. आपण काय करणार सांगा, हे ट्रँगल मध्ये लिहावं लागेल मला ते, असं नाही होणार ते. कारण इथे बघा हा पण सी होऊ शकतो, हा पण सी होऊ शकतो, लक्षात आहे. तेव्हा हे मी काय करतो, ए आणि डी लिहू शकतो आपण डायरेक्टली, अँगल ए आणि अँगल डी लिहू शकतो. पण हे लिहिण्यासाठी काय करावं लागेल बघा, आता मला अँगल बी पाहिजे ना, बी पाहिजे. मग मी काय करणार, अँगल ए बी सी इक्वल टू तिकडचा मध्ये कुठला आहे सांगा, डी आहे सी आहे, म्हणून मी काय करणार बी सी बी लिहिणार. आणि तिसऱ्यासाठी मी काय लिहिणार सांगा, मध्ये मला सी पाहिजे, मग मी काय करणार ए सी बी लिहिलं तरी चालेल किंवा बी सी ए लिहिलं तरी चालेल, ए सी बी. आता इथे ज्या क्रमाने घेतलं त्याच क्रमाने मी घेतोय बघा, अँगल डी बी सी असं लिहिणार. क्लिअर? नाही जेव्हा असे अँगल असतात ना, एका ठिकाणी दोन अँगल आहेत बघा, त्यामुळे बी म्हणू शकत नाही. बी म्हटलं तर मी कन्फ्युज होणार, हा आहे का, हा आहे का, संपूर्ण आहे. क्लिअर? हो सर. आणि अँगल मध्ये डाऊट्स आहेत आणि काय वेगळं आहे तर सांगा मला. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, जेव्हा मी लेक्चर घेतो ना तेव्हा तुम्ही पण काय करून या, बघून या, तुमचे काही डाऊट्स असेल ना ते विचारा, हा माझा उद्देश आहे. कारण आपण ट्रँगल्स वगैरे मागे पण घेतलेले आहे, लक्षात आहे. माझा उद्देश आहे की काय, तुमच्याकडे जे काय म्हणजे कठीण क्वेश्चन जे तुम्हाला वाटतात ते आपण काय करूया, म्हणजे समोरासमोर होतील आपले, क्लिअर होतील डाऊट्स. ओके, तुम्हाला जे जे काय क्वेश्चन भेटतील त्या चॅप्टरशी रिलेटेड ते तुम्ही सांगा ना त्या दिवशी. पाठवायला सकाळी पाठवा, नाहीतर ऑन दी स्पॉट तुम्ही सांगा हे बाबा हा प्रॉब्लेम आहे. हे जास्तीत जास्त आपण सोडवलं ना की परफेक्ट होऊन जाईल. बघा तुमच्याकडे जी काय पुस्तकं वगैरे वेगवेगळे आहेत त्याच्या सहाय्याने पण तुम्ही सोडवणार आहात. ओके सर, एक डाऊट आहे. बोल ना. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या तिप्पी पेक्षा सहाने जास्त आहे, तर त्या कोणाचे माप किती? असे बोलते आपण त्या दिवस सोडवलेले, तरी पण बघ, एका कोणाचे माप परत एकदा सांग मला. तर एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापापेक्षा तिप्पी पेक्षा सहाने जास्त आहे. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाचा, त्याच्या कोटी कोण काय ना असा, बरोबर. आता पुढे सांग, एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या तिप्पी पेक्षा सहाने जास्त. असा एक प्रॉब्लेम आपण सोडवलेला मागे. हा, एका कोणाचे माप कोटी कोणाच्या तिप्पी पेक्षा झालं, हे इक्वेशन तयार झालं माझं. मग काय सोडवणार मी सांग, इथे मी थ्री थ्री लिहिलंय बघा, 27 हाच बहुत सोडवला असं मला वाटतंय. कोणीतरी पाठवलेला का तूच पाठवलेला? इथे काय होणार, 2x होय ना इज इक्वल टू 270. सर मी पाठवलेला. ओके, सोडवलेला ना आपण बहुतेक का नाही सोडवलेला? सोडवलेला काय ना सांगा, डिवायडेड बाय 4 होणार बघा, 8 24 बरोबर आहे सर. 69 फो आहे की रे, इथे फो आहे की रे, डिवायडेड बाय 4 आहे ना, काय नाही बरोबर. आणि तो काय घेणार सांग, त्याचा कोटी कोण म्हणजे कुठला अँगल सांगा, कॉम्प्लिमेंट अँगल किती येणार, कॉम्प्लिमेंट किती येतो, 21 येतो ना. आता याची जर टिप्पट केली आपण तर किती येते, 63 येते. प्लस 6 केल्यावर तो येतो, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. बहुतेक ग्रुपवर सोडवलं नव्हतं रे, कोणी पाठवलेलं म्हटलं, ग्रुपवर आपण सोडवलं नव्हतं हे प्रॉब्लेम. हॅलो, कोणी पाठवलेलं मला, क्रिशने पाठवलेलं सर. कोणी कोणी पाठवलेला? ओके, समजलं ज्याने कोणी, नाईकने पाठवलं ना, आता नाईकने विचारलेलं ना, मी विचारलेलं. हो सर समजलं. नक्की हे आपल्याला मेन काय बनवता यायला पाहिजे सांग, इक्वेशन बनवता आलं ना की तुला 50% तुझा प्रॉब्लेम संपला, सोडवला ते परफेक्ट बनवता यायला पाहिजे. ओके, आणि कोणाला काय डाऊट, आणि कोणाला काय डाऊट आहे का? नाही सर. मेन अँगल कॉम्प्लिमेंट अँगल समजले ना परफेक्ट का नाही, त्याच्यावर प्रॉब्लेम घेतलेत आपण बहुतेक मागे ना, घेतले की नाही घेतले? हो सर घेतलेले घेतलेले. ओके,
आणि काही डाऊट्स नसेल तर थांबूया. बघा डाऊट्स असेल तर मी कंटिन्यू ठेवतो. राऊत साहेब कोणाचे आणि हॅलो. नो सर. चालेल मग थांबूया. ठीक आहे सर. ओके. बाय सर.